आता राहुलजीची ही पदयात्रा फक्त राहुलजीचीच नाही तर या देशाच्या जनतेची यात्रा झालेली आहे. मूळ प्रश्न असा आहे की विरोधकांचे धाबे धनानलेले आहेत, त्यांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे. कारण की राहुलजींची कन्याकुमारी ते काश्मीरची पदयात्रा सुरू झालेली आहे आणि आता ती मध्य भारतात आलेली आहे आणि जो जनसमुदाय पाहतो आपण, आता राहुलजीची ही पदयात्रा फक्त राहुलजीचीच नाही तर या देशाच्या जनतेची यात्रा झालेली आहे. केंद्रातल्या सरकारने ज्या पद्धतीनं गेल्या 8-9 वर्षामध्ये या देशाला ज्या पद्धतीने बर्बाद केलं, सर्वसामान्यांच्या अधिकारापासून त्याला दूर केलं आणि त्याच्यामुळे मग शेतकरी असेल, तरुण असेल, गरीब असेल, बेरोजगार असेल, छोटा व्यापारी असेल, हा मोठ्या संख्येनं राहुलजीबरोबर आता सहभागी होत आहे आणि हे सहभागी होत असल्यामुळे महाराष्ट्रातले काही नेते दिल्लीमध्ये बसलेल्या नेत्यांच्या इशाऱ्यावर या पद्धतीचं हे करतात आहेत. त्यामुळे अशा लोकांकडे, कारण की आखरी लोकशाहीमध्ये आणि देशातली जनता ही सगळ्यात शक्तिशाली असते आणि जनता ज्या विचारांनी त्यांच्या पाठीशी असते तोच खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये मजबूत असतो. आणि त्याच्यामुळे आज जे काही चित्र आपण पाहतो आहे, आज राहुल गांधींच्या मागे सोबत मोठ्या प्रमाणात जी जनता उभी झालेली आहे आणि त्या भीतीपोटी या पद्धतीचं वक्तव्य येणं स्वाभाविक आहे. काय नेमकी भूमिका काय तुमची? आमची काय भूमिका आहे? अशा लोकांबद्दल कुठलीही भूमिका मांडण्याचं काही कारण नाही. अखेरी राहुलजींच्या बरोबर मी सांगितलं की ही जन आंदोलन निर्माण झालेलं आहे आणि शेगावच्या यात्रेबद्दलचं शेगावला जी सभा होणार आहे 18 तारखेला, सरकारमध्ये बसलेल्या लोकांना त्याचाही रिपोर्ट गेला असेल आणि म्हणून या पद्धतीनं शेगावला जी मोठी यात्रा होईल आणि त्याच्या सभा होईल आणि त्याच्यानंतर जे देशामध्ये, फक्त महाराष्ट्रात तर परिवर्तन होण्याचं तरी झालेलंच आहे पण देशामध्ये एक परिवर्तनाची लहर या मध्य भारतामधून संतनगरीमधून गजानन महाराजांच्या चरणातून या पद्धतीनं जे वातावरण पूर्ण देशामध्ये जाणार आहे त्या भीतीपोटी या पद्धतीचे वक्तव्य त्यांच्याकडून येत असतील, त्याला काळजी करण्याचं काही कारण नाही.